नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपा दिवार। तर फ्रेंड्स, आता वाजले सकाळचे 7:15 आणि माझ्या अंघोळ झाली आहे। फक्त टिकली राहिली लावायची, तर टिकली नंतर लावते। अगोदर आमच्या तनिष्काला बघून घे, कारण तनिष्का खूप मस्त्या करत आहे। तनू तनिष्का खूप मस्त करत आहे। मी आंघोळीला गेली ना, तिथपर्यंत ती एकटीच होती, ते एकटीच खेळत आहे। बघ आता माझी केस घेतली का तू? बेटा वले आहेत ना माझे केस, बघ। आतापर्यंत इतका कल्ला चालू होता तिचा आणि इतका मस्ता करत आहे। बापरे काय झालं बापरे? हो चालते का खाली? हा खाली चालते, चालते। हो बघा तिचा मस्ता। नवनव करते का तू? तनू नवनव करते, बघा कसे करत आहे। तिचं उबडं होण्याचं चालू आहे प्रयत्न। एका कडावर झाली ती, आता उबडं होण्याचं चालू आहे। दाता मारते, चालते का? चालते खाली आजी जो आजी आजी कुठे आजी? हा त्यानं आजी जो चालते का? ए पिल्लू चला 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 खाली जो। पण मला नको ढकलू नको ना बेटा। बघ मला ढकलत आहे ती, आता मी पडणार बेटा। खेळतो ती, मी चालली मी चालली। काय झालं? चालते का? चालते आजी जवळ? बघा ती इथं होती, इथून इथं आली आणि मी एवढ्या जागेमध्येच होती, तिने मला ढकललं। ऐ पेलो तानू तानू, काय झालं माझ्या तनूला? तनू का फुगलेली आहे? हा तानू, आणि चल आजीजवळ जाऊ आपण। चल थांबला, टेकली लावू दे, मग आपण खाली जाऊ आजीजवळ। चला आता चाललो आम्ही तनूच्या आजीजवळ। चल 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 तनू, आंघोळच नाही केली म्हण आजी, आंघोळच तर आली। मालिश देतो तिची करून। खेळू राहील ती म्हटलं, खेळू दे तिला एकटी। जोर जोरानं कल्ला करू ते। हो हा काय चहा पिता का? चहा हा चल आपण तिघी जणी चहा घेऊ आता। आजोबा गेले शेतामध्ये। चल आपण चहा बनवू। हा बसतो आजीजवळ। तनू काहीच नाही, आतापर्यंत जोर जोरून कला करू ती तू। पण की शांत झाली, बोल ना काही। ए टाकलू तनुश्री, तनुश्री तनिष्का। बापरे आता मस्त करते, मग तिच्या पायाची मालिश करून द्यायला लागते, पाय दुखतात तो। पण कशी हा हो मस्त राहते ना उभी, मग पाय दाबून दे तिचे। बाबा टिकते काय का जाईल? बापरे चबलू, ए 2 मिनिटे मास अशी थांबत नाही तिची, इकडची तिकडे तिकडची तिकडे। सकाळी सकाळी उचकी लागते, चबरू झालं ते बाई तुमचं, बाई तुमची चबरू झाली। चल चहा घेतो का तनू? चल चहा बनवते मी, चला। झालं सुरू तिच्या गोष्टी, आता दिवसभर आहेत। बघा तिला मी खाली टाकलं होतं तनूला, म्हटलं थोडा खेळणार ती, पण कशाचं तिचे पप्पा आले, पप्पाला पाहलं आणि रडणं सुरू करून दिलं। आता त्यांनी घेतला तर त्यांच्यासोबत गप्पा करत आहे। तानू किती बबमत झाली बेटा तू? हा आता यांच्यासोबत मस्त चालू आहे तनूच्या। हा
आता शांत आहे. पप्पा तिच्या पप्पासोबत एवढी बोलते कि विचारूच नका. तिचे पप्पा दिसले की ती कल्लास करते. नाही का तुम्ही दिसले कल्लास करते आणि आई दिसल्या की कल्ला करते. आणि दोघे सोबत गोष्टी असतात फक्त. हो आता तनू खेळते मग तनूची मालिश. तनूला मस्त घासणार आहे मी मग आंघोळ करणार. तनू लढते मग चबर तनू लढते है ना तनू. हो काय झालं तुला आता का शांत आहे काय म्हटलंय. हा हा बोर चालू केली मी. ती भीते ना. नाही तिथं कबूतर येण्यानं घोसला तयार केला आणि ते घोसलं तिथून आपापच तुटलं. ते त्यांचे पिल्लं इथं पडलेले आहेत. हात नाही लावायला परवडत तिला. नाही आहे कशी मस्त. हा गप्पू गप्पू दुसरं पक्षी मारून टाकतात जर आपला हात लागला. नाही हात नाही लावायला परवडत. राहू दे तेल तिथंच राहू दे. आपच उडतील ते नंतर उठत ते. पण किती छोटे आहेत ते कबूतर आहेत. पण ते नाही चिमणी नाही आहे ते कबूतर आहेत ते. तनू कबूतर पाहते का पहिले कबूतर. हो हे आपले ते छोटे छोटे कबूतर आले. उलू बापले पाहिजे पाहिजे ते पाहू कुठं चालली. तनू तनू बप्मा झाली त्यानं. पण बाहेर हवाही नाही गरम किती होऊन राहिलं. आई लिंब तोडत आहेत. लिंब भरपूर आले झाडाला. पिवळे वर आहेत आई. वरचं पाणी लागलं की नाही. हा लवकर झाड एकदम मस्त लिंब आणि मोठे मोठे होतात. हिरवगार होऊन जाते. पिल्लू काय झालं पिल्लूला काय झालं पिल्लूला. तिच्या पप्पाला पकडता येईन राहते अशी राहून राहिली ते. नाही तडतड करते निरा. आमच्या तनूचे कपडे सर्व घरामध्ये पडलेले आहेत. इथं तिच्यासाठी पाळणा बांधला. तिच्या पाळण्यावरही तिचे बावते ड्रेस सर्व वाकड्या वगैरे वाढू घातले आम्ही. नाही जिथं तिथं तनूचे कपडे आहे पाय इथंही आहेत. हा आताच इथे ठेवून देते. काय करणार काय करणार आहे. चला मालिश करते. अगोदर पप्पांना चहा देऊन देते मी. तुम्ही ब्रश केला ना. ठीक आहे मग तू पिते का चहा. चहा पितो. नाही म्हणा मी चहा नाही पित. मी दूध पिते म्हणा. तनू दूध पिते. हो ठीक आहे चला मग तुमच्यासाठी चहा आणते तनूसाठी दूध आणते. हो घोसल्यावर आम्ही लावून दिला. फक्त आम्ही आहे ना त्या पिल्लांना हात नाही लावला. म्हणजे त्यांचं जे गवत होतं ना ते एका रॉडच्या साईने आम्ही उचललं आणि ते बॉक्समध्ये ठेवलं. त्याच्यानंतर मग ते पिलं त्याच्यामध्ये ठेवून अडकून दिला तो बॉक्सवर. त्यांचा घोसला फक्त एका अँगलच्या याच्यावर बनवलेला होता आणि तो रात्री हवा सुटली ना तेव्हा ते पडून गेला पूर्ण खाली. आणि त्यामुळे ते रात्रभऱ्यापासून तिथे खालीच पडलेले होते. आता आम्ही ते बॉक्स तयार केला मस्त त्याचा घोसला चांगला आणि मस्त वरती लटकवून दिला. ते एका अँगलच्या सायावर होते फक्त ते थोडंसं ते गवत वगैरे होतं त्यांचं आणि त्याच्यावर होते ते त्यामुळे पडले खाली. आता त्याच्यात पडणार नाहीत. आणि तिथे याच्यासाठीच लावला की दुसऱ्या जागी लावू शकलो असतो. पण त्यांची जी आई आहे ते तिथेच पाहायला येणार त्यांना त्यामुळे तिथेच लावला तो. चला म्हणजे नाही तर मग ते खाली राहिले असते ना तर दुसऱ्या पक्षांनी त्याला खाल्लं असतं. मग आता ते बॉक्समध्ये ठेवून आम्ही बरोबर ठेवले. त्याला जीव असला त्यांचा जेव्हा त्यांच्या इथंच होती. आता काय कुठं कुठं गेली. तिथंच होती. तारावरच बसलेली होती आतापर्यंत. येणार ती येणार त्यांच्यासाठी जेवणाची सोय करायला गेली. बरोबर आहे.
नाही ते खात नाही ना आपण जे म्हणजे काही डाळ टाकलं असतं भात वगैरे टाकलं एकदमच छोटस पाहिजे आपल्या तनू कसा आहे म्यूज येत आहे तनू सारखं तनू तनू गवळीची आहे छोटीशी तसेच ते छोटे छोटे बाळ आहेत त्यांना पण आईची गरज आहे पाडणा पाडणा मी आता इथे लावलेला आहे कारण की कसं आहे लाईट खूप वेळा सकाळपासून 2-3 वेळा गेली तर कसं ते फॅन बंद झालं की ते उठते मग आम्ही तिला इथंच झोपवलं आता आणि येतं जातो तिला धोका देत झोपलेली आहे तर आई आज मस्तपैकी एक नवीन डिश बनवणार आहेत काय बनवतील हे तुम्हाला नंतर दाखवणार मी चला आज नवीन एक डिश खायला मिळणार आहे तर इकडे आलेले आहेत आईचे बाबा म्हणजे आप्पाजी तनिष्काच्या भेटीला आजच पाहिजे तिने मोठ्या आजोबाजी राहिली की मग तू मोठ्या आबाजी हो आबाजी आले तनुच्या भेटीला आजी राहिली म्हणा फक्त आता हा हा देऊन द्या हो असं पाहिजे तिला मस्त करायला आहे ना तनु तनु आबाजी आबाजी आले तनुच्या भेटीला ते तिकडेच पाहिजे आबाजी ते हे पोरली झुम्मरले पोरली ते एका इकडे पाहतात एका इकडेच पाहते ते हे पहा नाही म्हणा आजोबा मी तशीच पाहते म्हणा हो काय म्हणतो आई काय म्हणतो अप्पे आमची नवीन डिश रवा अप्पे म्हणजे ढोकळ्याचे अप्पे ढोकळा अप्पे बनवत आहे आपल्यासाठी जुनी डिश आहे पण तनुसाठी नवीन डिश आहे ढोकळा ढोकळा अप्पे आहे म्हणजे जे मिश्रण आहे ते ढोकळ्याच आहे कांदा टमाटर टाकणार आहे तळका टाकलेला आहे भरपूर टमाटर गेला त्याच्यामध्ये आणि आता याचे अप्पे बनवणार आहे म्हणजे ढोकळा अप्पा नाही ढोकळा अप्पे एक हे नवीन एक्सपेरिमेंट करून पाहत आहे म्हणजे टेस्ट ढोकळ्याची थोडस अप्पेची बनवायची पद्धत हा थोडस खाता सोडा तनु खाणार आहे तनुर खाता येते काय तनुला दात आहे का तुला नाही दात आहे का तनु नाही तिला इकडे बघ ती फक्त दूध पिते मग 6 महिन्यानंतर चालू करणार ते थोडं थोडं खाणं सध्या नाही खात म्हणा मी तनुची होणार आली चला तस बनवते आजीने म्हणा मला घे तू माझी मम्मी आपे बनवते तुझे पाय दुखणार मग चल मग आपण तिकडे दोघीजणे बसू मला चटणी पण बनवून ठेवते मी बरं ठीक आहे शेंगदाण्याची इकडे चटणी पण रेडी आहे शेंगदाण्याची आणि खूप लाल मुंग्या होत आहे तर मग आईने इथे कडू आतून दिलं म्हटलं त्या दिवशी ते जे टाकली होती तुम्ही पावडर ते कोणती होती बोरिक पावडर धान्यामध्ये टाकण्याची मिळते असते मेडिकलवरच मिळते बोरिक पावडर म्हणते तर त्या दिवशी मला कमेंट आली तर त्यांच्यासाठी ही टीप आहे तर म्हणजे कोणत्या पण आपण म्हणजे तांदूळामध्ये धान्यात टाकू शकतो डाळी बिडी हे का डब्बा आपल्या इथून ही पण हो म्हणते चला आजीने आपल्याच्या एक साचा लावलेला आहे तू आता आजीसोबत जा आपण नाश्ता करू त्याच्यानंतर मग तुझ्या अमोल करून देणार मी दीपाली मॅडम बनवणार आहे बाकीच्या तिला आईच्या हवाले करून दिलं तिच्या सोबत आईला तिच्या इकडे करून दिला आईच्या हवाले नाही उलट झालं का ते अच्छा असं आहे का आपण असं म्हणू शकतो ना की तिच्या हवाला आईला करून दिलं म्हणजे आई पाहणार असं आहे ठीक आहे तर जे धान्यामध्ये जे पावडर टाकत असत त्याचं नाव मी सांगून दिलेलं आहे म्हणजे मी आईने सांगितलं
बोरिक पावडर आहे ते तुम्ही आणू शकता. कोणत्या पण धान्यामध्ये चालते ते, डाळीमध्ये चालते, तांदूळामध्ये चालते. तर त्यांनी काय होतं की जे घोंग होतात ना आपल्या म्हणजे गव्हामध्ये डाळीमध्ये ते होत नाही त्या पावडरमुळे. आणि काही म्हणजे असं तुमचं हे पण नाही आहे म्हणजे खराब होऊ शकणार म्हणून. तर ती पावडर आहे ना कोणत्या पण धान्यामध्ये आपण टाकू शकतो. तर ते पावडर घेऊन या, खूप छान पावडर आहे आणि त्याचं काही म्हणजे कोणते आपण साईड इफेक्ट पण नाही आहे त्याचे. ते पण नाही आहे तर चालते. चला आता लोक पण आपले झाले का गं? एवढे लोक झाले? म्हणजे वाफी मध्येच होते ना ते बघून आईने ताट वेगळं ठेवलं ते म्हणजे आईने ताट वेगळं ठेवलं होतं की नाही ते दुसरं पकडायचं ताट ठेवा लागत. चम्मच पुढे गेला, आईने चाकू घेतला, एक मिनिट चम्मच आणि कसं आता मी खूप वेळा करते की नाही तर हा सा हे पण आहे ना पातळ झालेला होतो ते चिटकत आहे त्याला. आईने फुलवर केलं होतं त्याला, आईचं लक्षच नाही. कमी पॉवरवर करायला, कमी पॉवर ठेवला जास्त पॉवरवर झालं. हा जाऊ दे, तसं आहे ना पहिला साच असाच होत असतो. इझिली अंगत नाही आहे. जाऊ दे, एक साचा बिघडला तसा पण एक नेहमी बिघडतच असतो. माझ्यासोबत असं नेहमीच होते. पहिला साचा जेव्हा होते ना तेव्हा आपण फुल गरम होते ना तो, त्याच्यामुळे ते चिटकते. चिटकते दुसऱ्या वेळेस कसं आपण पॉवर कमी करून टाकतो तर मग ते तेल टाकून बघू का त्याच्यावर पण ते कसं ते जास्त तेलकट होतात की मग ते खाण्याची इच्छा नाही होत. आता बघतो निघतात का तर तसे नाही ते चिटकणारच आहेत. ते चिटकलेले आहेत ऑलरेडी, गरम झाल्याच्या नाही. जाऊ द्या पहिला साईड. चला तर मग फ्रेंड्स, आताच आमचा नाश्ता झालेला आहे आणि माझं डोकं आहे ना वळलं होतं कारण की सकाळी मी आहे ना केस धुतले. तर आता केस थोड्या वेळ मोकळे सोडले कारण की त्याच्यामुळे लवकर केस तरी सोपतील. आणि बाहेर इतके बदल आहे की माझं डोकं पण दुखत आहे आणि विचार करत आहे आता की सकाळी फालतूचं मी आहे ना डोकं धुतलं कारण की बदलमुळे आहे ना तर माझं डोकं पण दुखत आहे. तर बस नाश्ता वगैरे झाला, आता आराम करत आहे. आणि इकडे आमची तनिष्का पण उठलेली आहे. तानू बघाशी मस्त करत आहे ती. तर जास्त काही तिला मी मोबाईल दाखवत नसते, फक्त थोडंसं शूटमध्ये घेत असते. बघा अशी मस्त करत आहे ती, है ना तनू? तनुशी आज आंघोळ पण राहिली, आता 11:30 वाजलेले आहे. तर कसं आहे ती आत्ताच उठली तर त्याच्यामुळे म्हटलं थोड्या वेळा तिला खेळू देते. बघा आमची तनू कशी खेळत आहे. रडत होती तर तिला ना पोटावर घेतलं मी, आता खेळत आहे ती. काजल मग तनुची नवन पण राहिली. आधी मस्त करून घे, मग त्यानंतर तुझी मालिच करून देणार, मग आंघोळ करून देणार मस्त, मग झोपशील तू, है ना बेटा? तर चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया आता अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.